शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा। यशवंतच्या विक्रीवर पाटील पडळकरांची चुप्पी का? कारखाना विक्रीला दोघांची मुखसंमती आहे काय? नागेवाडीच्या यशवंत कारखान्याच्या विक्रीवरून आमदार अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील यांच्यात घमासान सुरू आहे, पण कारखाना विक्रीच्या मुद्द्यावर माजी आमदार सदाशिव पाटील व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची चुप्पी का? या दोघांनी यशवंतच्या बेकायदेशीर विक्री व्यवहाराबाबत चकार शब्दही काढलेला नाही। त्यांची कारखाना विक्रीला सहमती आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे। खानापूर आटपाडी तालुक्यात गारठ्याचा जोर वाढला आहे, पण या गोठवून टाकणाऱ्या गारठ्यात यशवंत कारखान्याचा मुद्दा गरम हवा निर्माण करणारा ठरला आहे। आमदार अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील यांच्यात कारखान्यावरून जोरदार जुंपली आहे। संजय पाटलांनी यशवंत कारखान्याच्या जमिनीचा आणि भाग भांडवलाचा दस्त करून घेतल्यानंतर या दोघांच्या चांगलाच राडा सुरू झालाय। कारखाना सभासदांचा होईपर्यंत मी लढणार असल्याची घोषणा आमदार बाबर यांनी केली आहे। खासदार संजय पाटील यांनी जिल्हा बँकेकडून 2013 साली कारखाना निलावत घेतला, तेव्हापासून आमदार बाबर हे कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे यासाठी कोर्टात लढत आहेत। आजवर हा संघर्ष कोर्टात सुरू होता, आता तो एकमेकांना आव्हाने प्रति आव्हाने देत रस्त्यावर आलाय। खानापूर तालुक्यातला कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, त्याचा विक्री व्यवहार योग्य आहे याबाबत माजी आमदार सदाशिव पाटील, आमदार गोपीचंद पडळकर या दोघांनीही काहीच भूमिका मांडलेली नाही। सभासदांना वाऱ्यावर सोडून बेकायदेशीर रित्या व्यवहार होत असताना हे दोघे नेते गप्प का? त्यांची नेमकी भूमिका काय आहे? ते सभासदांच्या बाजूने आहेत की कारखाना विक्रीच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झालेले नाही। माजी आमदार सदाशिव पाटील यांनी पहिल्यांदा विधानसभा लढवली तेव्हा यशवंत कारखान्याचा मुद्दा कळीचा होता, यशवंत भांडवल करून मते घेतली होती। त्यावेळी अनिल बाबर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून त्यांनी प्रचार केला होता। आता यशवंतची विक्री होऊनही त्यांची चुप्पी आहे। यशवंतच्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत ते चकार शब्द काढायला तयार नाहीत। त्यावेळी त्यांना सभासदांचे हित महत्वाचे वाटत होते, मग आता वाटत नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। त्यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी मात्र भाळवणी येथे बोलताना अनिल बाबर यांच्यावर टीका करत नकळत संजय पाटलांची बाजू उचलल्याचं दिसलं। त्यांनी संजय पाटलांना कारखाना चालू द्या अशी भूमिका घेतली आहे। आमदार गोपीचंद पडळकर सध्या मतदारसंघातल्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, त्यांना राज्यातले प्रश्न आणि शरद पवार सोडून दुसरे विषय दिसत नाही। त्यांनी यशवंतच्या मुद्द्यावर चकार शब्दही काढलेला नाही। सभासदांना वाऱ्यावर सोडून झालेला व्यवहार त्यांनाही मान्य आहे की काय? पाटील आणि पडळकरांची कारखाना विक्रीला मुखसंमती आहे काय असा सवाल या निमित्तानं निर्माण होत आहे। सभासदांना वाऱ्यावर सोडून विक्री व्यवहार झालेला असताना मतदारसंघातले हे जबाबदार लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? त्यांना सभासदांशी घेणे देणे नाही काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे।